ओम नमः शिवाय। मित्रांनो, 4 नोव्हेंबर गुरुवार या दिवशी आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत। या दिवशी माता लक्ष्मीची विधी विधानानुसार पूजा करायची आहे। असं मानलं जातं की या दिवशी जी व्यक्ती माता लक्ष्मीची मनोभावे पूजा करते त्या घरामध्ये गरिबी आणि दरिद्रता नावालाही उरत नाही। अशा घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर वास्तव्य करते। धनाची कोणतीही कमतरता या घरामध्ये राहत नाही। या दिवशी माता लक्ष्मीच्या पूजनासोबतच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी काही विशेष उपाय देखील आपण करायला हवेत। म्हणूनच मित्रांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करणारा आणि आपल्या घरातील सर्व वास्तुदोषाचा नाश करणारा एक विशेष उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, हा उपाय पाहण्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल किंवा अजूनही तुम्ही उत्सवरंग चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा। यामुळे आमच्या नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। मित्रांनो, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी शुभ मुहूर्तावर आपल्याला माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे। शुभ मुहूर्त आहे सायंकाळी 6:02 रात्री 8:36। मित्रांनो, या वेळेमध्ये माता लक्ष्मीचं पूजन करायचं आहे। विधिवत पूजा करून माता लक्ष्मीचा आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आरती करून पूजा संपन्न करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, या रात्री एक विशेष उपाय आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, दिवाळीची रात्र ही सिद्ध रात्र मानली जाते। या रात्री आपण जे काही उपाय करतो ते सिद्ध होतात, म्हणजेच त्याचे त्वरित परिणाम आपल्याला बघायला मिळतात। मित्रांनो, हा उपाय आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी, आपल्या घरातील दरिद्रता, कंगाली आणि गरिबी नाहीशी करण्यासाठी। यासाठी आपल्याला थोडेसे तांदूळ लागणार आहेत, जे आपल्याला कुंकवाने लाल करून घ्यायचे आहेत। कुंकवामध्ये थोडंसं पाणी मिसळून त्यामध्ये तांदूळ टाकायचे आहेत आणि या तांदळांना लाल रंग प्रदान करायचा आहे। आणि या लाल रंगाच्या तांदळाने आपल्या घराचा जो ईशान्य कोपरा आहे त्या कोपऱ्यामध्ये अष्टदल कमल काढायचं आहे। मित्रांनो, हे अष्टदल कमल आपल्याला जमिनीवर काढायचं नाही, तर त्यासाठी लाल रंगाचा कपडा अंथरायचा आहे आणि या कपड्यावर अष्टदल कमल काढायचं आहे। त्यानंतर एक तुपाचा दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे। लक्षात ठेवा, या ठिकाणी आपल्याला नवीन दिवा घ्यायचा आहे, नवीन पणती घ्यायची आहे। आधी वापरलेली पणती किंवा दिवा या ठिकाणी वापरायचा नाही। असा एक दिवा घेऊन त्यामध्ये गायीचं तूप घालून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा प्रज्वलित केलेला दिवा अष्टदल कमल आपण जे तांदळाने काढलेला आहे त्यावरती ठेवायचा आहे। त्यानंतर या दिव्याची हळद, कुंकू, अक्षत वाहून पूजा करायची आहे आणि आपल्या मनामध्ये जी काही इच्छा आहे ती आपल्याला बोलून दाखवायची आहे। मग ती धनसंबंधित असेल, नोकरी संबंधित असेल किंवा आपल्या घरातील वास्तुदोष असेल, त्यांचं निवारण होण्यासाठी या दिव्याजवळ हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्याचबरोबर एक मंत्र जाप देखील आपल्याला करायचा आहे। मित्रांनो, हा मंत्र आहे ओम श्री महालक्ष्मी भ्यो नमः। ओम श्री महालक्ष्मी भ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। 108 वेळा हा मंत्र आपल्याला बोलायचा आहे। 108 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा सुद्धा तुम्ही या मंत्राचा उच्चार करू शकता। मित्रांनो, या दिव्यामध्ये इतपत तेल आपल्याला टाकायचं आहे की हा दिवा रात्रभर प्रज्वलित राहील। या उपायामुळे तुमच्या जीवनातील सर्व आर्थिक समस्या दूर होतील। तुमच्या धनसंबंधित काही समस्या असतील, नोकरी संबंधित समस्या असतील किंवा वास्तुदोष असेल, घरामध्ये मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा आहे, हे सर्व दोष या एका उपायामुळे नाहीसे होतील। मित्रांनो, हा उपाय तुम्ही लक्ष्मीपूजन झाल्यानंतर रात्रभरात कधीही अमावस्या संपण्याच्या अगोदर करू शकता। 4 नोव्हेंबरला जर रात्री 12 तुम्ही हा उपाय केला तर हे अतिउत्तम राहील। कारण मित्रांनो, या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर विचरण करत असते आणि ज्या घरामध्ये मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आहे, उत्साह आहे, आनंद आहे, अशा घरामध्ये माता लक्ष्मी आगमन करते। तर मित्रांनो, या लक्ष्मी पूजनाच्या रात्री तुम्ही हा एक उपाय अवश्य करून पहा। माता लक्ष्मी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्या जीवनातून दरिद्रता, गरिबी कायमची निघून जाईल। आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता अवश्य लिहा। धन्यवाद।